जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार शनिवार रविवार मार्च दरम्यान जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली असून सकाळी शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरीत देखील रस्त्यांवर शांतता पाहायला मिळाली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालता यावा यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने मनपा हद्दीत 3 दिवसांसाठी जनता कर्फ्यूचे आवाहन जनतेला केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला काही बेजबाबदार वाहनधारक फिरत असल्याने सुभाष चौक येथे पोलिसांनी विनाकाम बाहेर फिरणाऱ्यांना चांगलेच झोडपले. व्यापारी आणि जनतेकडून ही सहकार्य मिळाल्याने जळगाव शहर कडकडीत बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. देशभरात सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण नगरीत ही 100% बंद पाडला जात असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जळगाव शहरातील जुने बीजे मार्केट जवळ असलेल्या गुजराती गल्लीतील एका घरातून अज्ञात चोरट्याने 2,70,000 रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना अपडेट्स. जळगाव जिल्ह्यात आज 982 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 363 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.